थाना अंतर्गत घर के सामने बिजली की तार का करंट लगने से एक 13 वर्षीय मासूम बालक की मौत हो गई। हादसे के बाद पूरे परिसर में शोक का वातावरण बरपा हुआ है। पुलिस के अनुसार मृत बालक का नाम गौरव पप्पू यादव है, जो कि तुकाराम नगर निवासी है। वह अपने परिजनों के साथ एक घर में किराए से रह रहा था। जहां वो रहता था वहीं से बिजली का तार गया हुआ है। घर की गैलरी में सूखने के लिए डाला गया शर्ट हवा से उड़कर उस बिजली के तार पर जा गिरा था। गौरव ने जब यह देखा तो उसने एक लोहे की रॉड में लकड़ी बांध कर उस शर्ट को निकालने का प्रयास किया। जैसे ही रॉड बिजली के तार से टकराई उसे जोरदार करंट गया और वो बेहोश होकर नीचे गिर पड़ा। जोर की आवाज होने से उसके परिजन और परिसर के लोग दौड़ पड़े। नमस्कार, माझा नाव स्नेहा निकेश टिक्कस आहे। मी आंबेडकर सोसायटी तुकाराम नगर इथे राहते। मी गडरिये ज्या घराच्या बाजूलाच राहते। हे गडरिये ते त्यांचे घरमालक आहे। ते काल लेडीज त्या घरी नव्हत्या, जेंट्स सगळे त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते। त्या कारणाने सकाळच्या वेळेस 8:30 दरम्यान मला आवाज झाला जोराजोराचा। मी गेटाजवळ उभी होती तर मी धावत आली तर तो गौरव पप्पू यादव वर्ष 13 हा पडलेला होता खाली। त्याला जोरदार विजेचा झटका लागला होता आणि आम्ही त्याला बघितलं। तेव्हाच मी माझ्या हस्बंडला आवाज दिला, त्यांनी कार वगैरे काढली, आम्ही त्याला प्रेशर वगैरे केलं आणि हे जेंट्स लोक सगळे लगेचच त्याला घरी घेऊन गेले। घटना अशी घडली, त्याची मम्मी सकाळी काम करत होती आणि त्याच्या मम्मीने त्याला म्हटलं पण की बाळा की तो कपडा काढू नको, त्या कपड्याला जाऊ दे आपण दुसरं घेऊन, तरी पण तो त्याच कपड्याच्या मागे गेला। त्यांनी काडीला लोह्याचा पाईप बांधला आणि काडीनी तो कपडा खाली ढकलण्यात आला, पण जो लोह्याचा पाईप होता तो त्या हायटेन्शन वायर 1100-1100 वॅटचा त्याला टच झाला। त्याच्यानं तो एकदम धडकन मागे पडला आणि दिवालीशी आपटून खाली पडला, कोणातून रक्त पडलं आणि तो जागेवरच मरण पावला। आम्ही या संदर्भात काल MSAB ऑफिसमध्ये गेलो तुरंतही आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही आज येऊ बा आणि हे जे वायर आहे बारीकवाले जे त्यांचा एक तार बनवून मोठा छोट्या प्रकारचा आणि जे आहे त्यांच्या 2 महिन्यात किंवा 15-20 दिवसात आम्ही काम करू, पण ते आज आलेले नाही। याच दरम्यान आमच्या लाईनीमध्ये जेवढे अजून काही संदर्भात काही गोष्टी आहे, कॉर्पोरेशन म्हणा महानगरपालिका, आम्ही तिथे पण 2-3 ठिकाणी निवेदन देऊन आलो। ते 2 ठिकाणचे काम झाले पण MSAB वाल्यानं काहीच काम केलं नाही। लाटल्यास आम्ही कमीत कमी 20 ते 25 लोक गेलो, पण तेव्हाच आमच्या मागे मागे तिथचे साहेब आले, पण आज एकही व्यक्ती आलेला नाही आणि त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिलेला नाही। इस हादसे के बाद किशोर को तत्काल एक निजी अस्पताल में ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। गौरव की मां गायत्री की सूचना पर कलमना पुलिस ने अकस्मात मौत का मामला दर्ज कर लिया है। 8 तारखेला कळमना पोलिसांच्या हद्दीत तुकाराम नगरमध्ये रामेश्वर गडरिया यांच्याकडे पप्पू यादव नावाचा एक कुटुंबासह भाड्याने राहत होता। त्याचा मुलगा गौरव पप्पू यादव 13 वर्षाचा मुलगा घरासमोरूनच एक वायर गेले असल्यामुळे त्या वायरमध्ये त्याचा शर्ट अडकलेला होता। त्याने एक लाकडी दांड्याला लोखंडी दांडा बांधला आणि लोखंडी दांडा हातात आणि त्या लाकडी दांड्याने तो शर्ट काढायला गेला, परंतु वायरला टच झाला, त्यामुळे त्याला करंट लागलं, जोरात ओरडला तो आई आई वाचव, तेव्हा लड़का खाली पडला। आईने पाहिलं तेव्हा लड़का म्हणजे मुलाच्या तोंडातून रक्त वगैरे, तर तिने लगेच किंचाळली, शेजारच्यांना घरमालकांना वगैरे बोलवलं, मुलाला सेव्हिस्टर हॉस्पिटल नंदनवन येथे ॲडमिट केलं, परंतु डॉक्टरने त्याला ब्रॉडडेथ म्हणून घोषित केला। मुलगा पप्पू गौरव पप्पू यादव हा 13 वर्ष वयाचा होता, शिक्षण घेत होता आणि एक निष्काळजीपणामुळे की पुरेसं नॉलेज नसल्यामुळे एक शर्ट काढण्यासाठी गेला तो आणि वायर टच झाले, त्यात करंट लागून मृत्यू झाला त्याचा। मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की कुठेही इलेक्ट्रिकल वायरमध्ये काही अडकलेलं असलं वगैरे काय तर MSAB वगैरे यांना कळवायचं, उगाच असं काही धाडस करू नये। किंवा आपल्या पायात एक स्लिपर असाव्या किंवा पूर्ण लाकडी दंडा याच्याने आपण इलेक्ट्रिकल वस्तू वगैरे हाताळा व्यवस्थित वगैरे पुरेशी काळजी घेतली तर बऱ्याच लोकांची जीव वाचू शकतात।